संस्कृती दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय एकनाथजी शिंदे आणि सर्व मंत्री, आमदार, सर्व कार्यकर्ते यांच्यासमवेत स्मृतीस्थळावर शिवाजी पार्क येथे त्यांना अभिवादन करायला गेले. परंतु ते अभिवादन झाल्यानंतर उद्धव गटाने तिथे गोमूत्र शिंपडलं असं ऐकलं. खरं तर जे विचारांचा वारसा घेऊन चाललेले आहेत त्यांच्यासाठी गोमूत्र वगैरे शिंपडणं हे खरोखर हास्यास्पद आहे. मला असं वाटतं की राहुल गांधीजी जे वीर सावरकरांना, ज्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून उभा देश ओळखतो, त्यांना माफीवीर म्हणाले. त्यांना सावरकरांच्या संदर्भात किती माहिती आहे मला कल्पना नाही, परंतु त्यांच्याबद्दल जे ज्या पद्धतीने आणि जे जे ते बोलले ते खरोखर त्याचा निषेध करावा तेवढं थोडं आहे. आणि अशा राहुल गांधींना जाऊन आदित्यजी मिठी मारतात. तर या आदित्यजींचं शुद्धीकरण हे सर्व उद्धव गटातले कार्यकर्ते हे कशाप्रकारे करणार आहेत? मला असं वाटतं गोमूत्राने आंघोळच करायला लागेल, तेव्हाच त्यांच्या विचारांचं आणि त्यांचं आदित्यजींचं शुद्धीकरण. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.